तालुक्यातील श्री जनार्दन स्वामी रुग्णालयामध्ये जून दोन हजार तेवीस पासून डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत एकशे पन्नास मेंदूच्या शस्त्रक्रिया दोनशे अडोतीस मूत्रपिंड शस्त्रक्रिया दोनशे शहाण्णव अतिजोखमीच्या शस्त्रक्रिया पाचशे तेहतीस अस्थिरोग शस्त्रक्रिया आठशे एकोणनव्वद डोळ्यांच्या शस्त्रक्रिया एकशे आठ हृदयरोग शस्त्रक्रिया चारशे तीन रेडिएशन थेरपी एक हजार चारशे तीन केमोथेरपी सत्तावीस कर्करोग शस्त्रक्रिया तीनशे पन्नास नवजात बालकांवर उपचार करण्यात यश आले आहे एकशे चौवेचाळीस एन्जिओप्लास्टी एकशे सत्याऐंशी एनजिओग्राफी सहा पेसमेकर पाच आय व्ही सी फिल्टर सर्व विभागांद्वारे तब्बल पाच हजार पाचशे एकोणचाळीस रुग्णांवर उपचार केल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे विज्ञान दिवसेंदिवस प्रगत होत आहे आता कर्करोगापासून वाचवणारे अनेक उपचार आले आहेत अशातच कर्करोग रुग्णांना वरदान ठरणारे एस जे एस रुग्णालय प्रशासनाने रेडिएशन थेरपी केंद्र नव्या वर्षात रुग्णसेवेत सज्ज केले आहे अमेरिकेसारख्या देशात रेडिएशन थेरपीचा एक वेळचा खर्च दहा ते बारा लाखांपर्यंत होतो एस जे एस रुग्णालयात मात्र रुग्णांवर मोफत उपचार केले जातात यासाठी लागणारे रेडिएशन थेरपीचे पूर्ण म्हणजे शंभर टक्के इमेज गायडेड रेडिओ थेरपी मशीन रुग्णालयात उपलब्ध झाले आहे यामुळे अचूक उपचार करणे शक्य होतात एस जे एस रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहायता निधी योजना लागू आहेत रुग्णालयात एम डी मेडिसिन डॉक्टर सायली ठोंबरे डॉक्टर शशांक तुसे हृदयरोगतज्ञ डॉक्टर अनिल गवळी डॉक्टर महेश आहेर हृदय बायपास तज्ज्ञ डॉक्टर नीरज काळे जनरल सर्जरी डॉक्टर राजेश माळी श्रीरोगतज्ञ डॉक्टर स्नेहल भाकरे डॉक्टर विरेश भाकरे मेंदूतज्ज्ञ डॉक्टर प्रसाद उंबरकर डॉक्टर सोहिल काजी ओंकोलॉजी सर्जरी डॉक्टर अमोघ काळे नेत्ररोग तज्ञ डॉक्टर मेहरबान सिंग नाईकवाडे अस्थिरोग अस्थिरोगतज्ञ डॉक्टर अमित नाईकवाडे डॉक्टर सिद्धेश भोईर बालरोगतज्ञ डॉक्टर अनंत कुमार भांगे प्लास्टिक सर्जरी डॉक्टर प्रशांत मूळ रेडिएशन ऑन्कोलॉजी डॉक्टर मुकेश चंद्रे डॉक्टर मुकुल गारोटे डॉक्टर राकेश जाधव मूत्रपिंड तज्ज्ञ डॉक्टर मयूर गंगवाल हे सुप्रसिद्ध डॉक्टर हॉस्पिटलमध्ये दररोज रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे खेड्यापाड्यातील गरीब कुटुंबातील रुग्ण या रुग्णालयात मोफत उपचार घेतात नॉर्मल डिलिव्हरी व सिझेरियन मोफत होते सर्व तज्ज्ञ अनुभवी डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने हे सर्व शक्य झाल्याने एस जी एस रुग्णालय रुग्णांना वरदान ठरत आहे सुसज्ज लॅब विभाग आहे रक्तासह सर्व प्रकारच्या इतर चाचण्या व डोळ्यांच्या चा शस्त्रक्रिया कमी दरात होतात रुग्णालयात चोवीस तास तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत असते सिटी स्कॅन एम आर आय डिजिटल एक्स रे सोनोग्राफी सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध असल्याने रुग्णांची चांगली सोय झाली आहे मी सुद्धा मला सगळं मदत केली जेवणाची याची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था केली सगळं व्यवस्थित गोळ्या औषध सगळं हां सगळं व्यवस्थित झालेले माझं पैसे वगैरे काही घेतलेले नाही आहे फी वगैरे काहीच नाही सगळं मोफतमध्ये माझं सगळं ट्रीटमेंट झालं फक्त आता राहिलेले आहे केवळ केमो वगैरे ते आता व्यवस्थित होणार होईल मला गॅरंटी आहे सर मला खूप मदत करता ये सगळेच सर मदत करताय सगळं स्टॉक मदत करतोय खाण्यापिण्याची सगळी सोय सगळं मोफत आहे काही टेन्शन नाही खूप मस्त दवाखाना आहे खूप चांगला दवाखाना मी बाहेरचे पण खूप पेशंट बोलवले आणि मला पण जसं ट्रीटमेंट झाली तशी सगळ्यांना हो आणि सगळे बरे हो बस हीच हो, मी विनंती करते आहे सगळ्या रोड लासूर टेशन तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर मी ती इथून आलेली आहे पहिले माझं कबाजातमध्ये ट्रीटमेंट चालू होती तिथं माझं पूर्ण वाढून गेलं तिथं मला काही फरक पडला नाही मग मी इथं संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोकमठाण कोपरगाव इथं आले तर मला इथं मुकेश चंद्रे मुंबईचे डॉक्टर यांनी इतकी मला इतका फरक पडला आहे